संगमनेर शहरामध्ये लॉकडाऊन झाल्यावर फळं आणि भाजी विक्रेत्यांना सुरुवातीच्या काळामध्ये बारा ते तीन या वेळेमध्ये भाजीपाला विक्रीसाठी बसण्यास परवानगी दिली होती मात्र भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करून भाजीपाला खरेदी सुरुवात केल्यामुळं पालिकेनं सर्व अधिकृत भाजी विक्रेत्यांना शहर आणि उपनगरामध्ये भाजीपाला आणि फळं हातगाडीवर फिरून विकण्यास परवानगी दिली त्यासाठी दिवसभराचा वेळ दिला मात्र आजही शहरामध्ये मार्केटयार्ड परिसर बी एड कॉलेज परिसरामध्ये भाजी विक्रेते आणि फळ विक्रेते वाटेल तिथे बसून भाजीपाला विक्री करतात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेनं पथकं केली असली तरी अद्यापही भाजी आणि फळ विक्रेते या पालिका प्रशासनाला दाद देत नाहीयेत शनिवारी सकाळी मार्केटयार्ड परिसरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये हे विक्रेते बसले होते दरम्यान पालिका प्रशासनाला माहिती मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीनं त्यांना उठून दिलं तर शुक्रवारी देखील दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान बी एड कॉलेज सर्कलजवळ मोठा भाजी बाजार भरला होता पालिकेच्या पथकानं अनेक वेळा भाजीपाला जप्त केला दंडात्मक कारवाई देखील केली तरी भाजी आणि फळविक्रेते बसण्यासाठी कुणाचंही ऐकत नाहीत त्यातल्या त्यात हे विक्रेते कोणतंच सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही त्यामुळं अगोदरच हॉटस्पॉटवर असलेलं संगमनेर शहर यातून बाहेर पडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असलं तरी अशा घटनांमुळे लॉकडाऊनचं उल्लंघन होत नाही ना हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकांची गरज लक्षात घेता आपण शहरातील पंधरा ठिकाणं जेणेकरून पंधरा लोकेशनवरती ही भाजीवाले बसून त्याचा भाजीपाला बारा ते तीन या कालावधीमध्ये देऊ शकता अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे परंतु सद्यस्थितीमध्ये असं निदर्शनास येत आहे की जी काही आपण लोकेशन्स या ठिकाणी दिलेली आहेत भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यासाठी तर त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं कोणत्याही प्रकारे पालन होत नाही आहे तर माझी कळकळीची विनंती त्या ठिकाणचे जे काही शेतकरी असतील व्यापारी आहेत आणि भाजीपाला घेण्यासाठी जे काही नागरिक येत आहेत या सर्वांना विनंती आहे की आपण कोणत्या म्हणजे भाजीपाला घेत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे भाजीपाला आपण बसण्यासाठी जरी परवानगी दिली असली तरी दोन भाजीपालामध्ये किमान दहा फुटाचं अंतर ठेवावं अशा पद्धतीचे निर्देश आपण त्यांना दिलेले आहेत त्याचबरोबर दोन नागरिकांमध्ये किमान तीन फुटाचं अंतर असावं अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन्स त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत त्याचबरोबर नगरपालिकेची पथकं भाजीपाला आणि त्या ठिकाणी गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी आपण निर्देशित केलेली आहेत आता व्यापारी असतील नागरिक असतील जे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणार नाहीत अशावर दंडात्मक स्वरूपाची कारवाई आपण करणार आहोत यामध्ये जो काही व्यापारी असेल त्याने जर सोशल डिस्टन्सिंग त्याच्या दुकानासमोर नागरिकांची जर गर्दी होत असेल तर त्याला दोन हजार रुपयाचा दंड आपण करणार आहोत आणि जे काही नागरिक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणार नाहीत त्यांना दोनशे रुपयाचा दंड आपण करणार आहोत त्याचबरोबर जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना दोनशे रुपयाचा दंड आपण करणार आहोत जे उघड्यावर थुंकणार आहेत त्यांना देखील दीडशे रुपये दंड नगर परिषदेमार्फत आपण करणार आहोत आणि यासाठी पथकं आपण त्या ठिकाणी दिलेली आहेत या पथकाद्वारे मोठ्या प्रमाणावर कालपासनं दंड आकारणीचं काम सुरू केलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये दंड आणि दंडाचंही द्वारे जर काही नागरिक ऐकत नसतील तर त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हे दाखल करण्याची कारवाई देखील प्रशासनामार्फत करण्यात येणार आहेत तरी माझी सर्व नागरिकांना याद्वारे मी आवाहन करू इच्छितो की आपण अत्यावश्यक सेवा घेण्यासाठी जात असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं मास्कचा वापर हा कंपल्सरी करावा त्याचबरोबर हँड सॅनिटायझरचा वापर त्या ठिकाणी करण्यात यावा जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे आपल्या सर्वांना उपयोगी होणार आहे पालिकेची कारवाई जुजबी वाटत असेल तर नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर गुन्हे दाखल का होऊ नयेत अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक व्यक्त करतायत मुख्याधिकारी डॉक्टर सचिन बांगर प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यशस्वी अंमलबजावणी सुरू असली तरी भाजी विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यामध्ये पालिका प्रशासनाला अद्यापही यश आलं नाहीये सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी Sangam Ner.